ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी रत्नागिरीमधल्या कोसळलेल्या उड्डाणपुलाची पाहणी केलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाच्या गर्डरला तडा गेला आणि त्यानंतर उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. यानंतर या अपघातानंतर स्वतः बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जे आहेत ते या ठिकाणची पाहणी करताना पाहायला मिळतात. अपघात कसा घडला, याची कारणं काय आहेत, यासाठी 3 सदस्यीय समिती सुद्धा या ठिकाणी नेमली गेलेली आहे आणि त्या माध्यमातून सध्या या संबंध अपघाताची जी चौकशी आहे ती होताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्याच अनुषंगानं बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जातो. मी बघू शकता की महामार्ग प्राधिकरणाचे काही अधिकारी ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून ते जाणून घेत आहेत की नेमका अपघात कसा घडला आणि या संदर्भातली पुढची कारवाई ही काय करायची आहे. आणि त्याच अनुषंगानं सध्या जो बांधकाम मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हा सगळा आढावा घेतला जातोय. पहाटे 4 वाजल्यापासून बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणची अपघातस्थळाची पाहणी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी.